प्रामुख्याने विधानसभेमध्ये कोर्ट आलं होतं, न्यायाधीश म्हणून अध्यक्ष विधानसभेचे अध्यक्ष बसले होते, आणि हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात जे वकील फिर्यादी जे आरोपी यांच्या बाजू मांडतात तशा पद्धतीने आज या ठिकाणी त्या बाजू मांडल्या घेतल्या। यामध्ये जवळजवळ 22 याचिका यांच्यावरती चर्चा झाली। याच्यामध्ये जे पिटिशनर रिस्पॉन्डंट जे आहेत त्या पद्धतीने आमचे जे 16 होते त्या पद्धतीने 16 आणि त्यांच्या बाकीच्या याचिका यामध्ये काही क्लब केल्या होत्या, आणि आमच्या वकिलांनी सांगितलं की ही लवकरात लवकर केस विधानसभेच्या अध्यक्षांच्या समोर चालू करावी। त्यावेळेला त्यांनी सांगितलं, समोरच्या वकिलांनी सांगितलं, साखरे आणि जे समोर होते त्या वकिलांनी सांगितलं की आम्हाला वेळ पाहिजे। म्हणजे याचाच अर्थ अजून त्यांनी जवळजवळ 2 हप्त्याचा वेळ मागून घेतला, काहींनी 10 दिवसाचा आणखीन वेळ मागून घेतला। म्हणजे याच्यामध्ये वेळ काढूपणा प्रामुख्याने हे आजच्या याच्यामध्ये दिसून आलं, आणि त्यामुळे हे वेळ काढण्याचं एक साधन आहे का असं आम्हाला देखील आता पाठी बसलेले आम्ही जे आमदार आहोत त्यांनाही वाटायला लागलं। आम्हाला माहिती आहे की सुप्रीम कोर्टाने जे जजमेंट दिलेलं आहे, सरळ सरळ सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टाने की व्हीप जो आहे तो सुनील प्रभू आहे, त्याला योग्य ठरवलेलं आहे, गोगावलेला ठरवलेलं ना योग्य ठरवलेलं नाही आहे। त्यामुळे सुनील प्रभूंनी जे व्हीप काढलेलं आहे त्याच्या विरोधात जाऊन या लोकांनी जे मतदान केलं, नार्वेकर साहेबांना जे मतदान केलं अध्यक्ष म्हणून, त्यावेळेला हे सांगितलेलं आहे की व्हीप खरा आहे, त्यामुळे त्यांनी विरोधात जाऊन केलेलं आहे, याच्यावरती निर्णय घ्यायचा आहे। त्यांच्या विरोधात त्यांनी गोगावलेंच्या बाबतीमध्ये देखील आता आम्हाला जे काही त्यांनी सर्व केलेल्या लेटर्स आहे त्याच्यावरती देखील चर्चा करा। ते अत्यंत चुकीचं होतं, जे डायरेक्शन आम्हाला त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने दिलेले असताना त्याच्यावरती आणि सर्व हे सभागृहामध्ये झालेलं आहे। सभागृहामध्ये जाताना टी व्हीचे कॅमेरे साऊंड सर्व काही आहे, त्याचाच फक्त अभ्यास करायचा होता, पण हा वेळ काढूपणा घेतलेला आहे आणि या वेळ काढूपणामध्ये त्यांना दिवस पुढे पुढे ढकलायचे आहेत, आणि इलेक्शनपर्यंत अशा केस चालतील का? परंतु सुप्रीम कोर्टाने एक वेळ दिलेली आहे की विथ इन द 3 मंथ्समध्ये त्यांनी ते केलं पाहिजे, परंतु 3 मंथच्या पुढे देखील जाईल असं वाटतं, आणि याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने आपला आदेश दिलेला आहे त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाने लवकर कारवाई करावी अशी आमच्या बाकीच्या सर्व आमदारांची, आमच्या जे विरोधातले आमदार आहोत आम्ही, त्यांची आमची मागणी आहे। तुमच्याकडनं आणखीन एक याचिका दाखल केली जाणार आहे का? त्याच्यावरती नंतर आहे। आजची याचिकेच्या बाबतीमध्ये केलं की आम्ही ज्या वेळेला अध्यक्ष हे आता न्यायाधीश बनलेले आहेत त्यांच्याकडनं जी डॉक्युमेंट त्या लोकांना मिळालं पाहिजे त्याच्यासाठी वेळ घालवता हे अत्यंत चुकीचं आहे। अध्यक्षांनी वेळेमध्येच सर्व डॉक्युमेंट दिली पाहिजे आणि ती त्यांनी ताबडतोब द्यावी अशी आमची देखील इच्छा आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।